बघूया पहिला चेंडू आणि पंतांचा इशारा होतो खराब चेंडू एका अंतर बार धाव धाव संख्या एक वरती इथे मात्र ओमसाई खडकी संघाची सुरुवात झालेली आहे अवंतर धावाने पाषाणपंच कृषीतील एक संघ ओमसाई खडकी तसेच कशेली परिसरातील संघ बोरिवली इथे मात्र सुंदर फटका चेंडू जातो सीमारेषेबाहेर वन बाउंस चौकार इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आणखी एक अवंतर धाव धावसंख्या जाऊन पोहोचते सहा वरती एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या सहा चार षटकांचा सामना असेल सहा धावा मात्र धाव फलकावरती लागल्यात कडकी संघाच्या इथे मात्र बॅटची कडा लागते चेंडू जातो मात्र गॅप मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे चेंडू त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेबाहेर चौकार तुषार लगातार दोन चौकार इथे मात्र सुंदर फटका चेंडू भिरकावून देते चेंडू जातो सीमारेषेबाहेर षटकार इथे मात्र कमबॅक करतोय आणि निर्धाव चेंडू पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या सोळावरती इथे मात्र पारपत षटकातील हा शेवटचा चेंडू असेल अतिशय सुंदर फटकेबाजी इथे मात्र पुन्हा एकदा पंत सांगतील आपल्याला खराब चेंडू आहे एक अवंतर धाव वाईट चेंडू धावसंख्या धावून पोहोचते सतरा वरती वारंवार खराब गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला आशिषांच्याकडून पारपत षटक मात्र भरपूर धावा कुटुंब काढतोय ओमसाई खडकी संघ इथे मात्र सुंदर चेंडू यॉर्कर लेगचा चेंडू इथे बघायला मिळाला आणि इथे एक निर्धाव चेंडू पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावून पोहोचते सतरा वरती बिंबात सतरा धावा खडकी संघाच्या पारपत्र षटक समाप्त झाले आता मात्र इथं बघू शकतो तीन षटकांचा खेळ बाकी असेल किती धावा कुठून काढतील
गोलंदाज बोरेली हेलो 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 खड़के संघाचा दीपक निर्गुडा मात्र स्ट्राइक पहिल्या षटकानंतर पहिल्यांदा स्ट्राइक करते दीपक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बघूया काय करतो गोलंदाज इथे मात्र बेसाईडच्या दिशेने दौडले चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे मात्र चेंडू जातो सीमारेषेबाहेर चौकार षटकर दाखवला दीपक निर्गुडे यांनी बघूया आता पुढील फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका एक धाव कंप्लीट आणि इथे एक पेक्षा जास्त काही नाही फ्रीडचा चेंडूचा मात्र इथे फायदा उठू शकला नाही दीपक धावसंख्या जाऊन पोहोचते एकोणतीस वरती आता मात्र स्ट्राइक ला आला असेल तुषार बघा बडी चेंडू इथे मात्र सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र उचली घेतो निर्धाव चेंडू आणखी धैर्याच्या माध्यमातून बघायला मिळाला समांतर एक अतिरिक्त भविष्य दीपक निर्गुडा आशीष आणि त्यांच्या माध्यमातून खराब गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला वारंवार इथे स्कोर चेंडू चेंडू फिरकावून देतो चेंडू जातो सीमारेषेबाहेर दीपक निर्गुडा यांच्या बॅट मध्ये येणारा ब्रँडेड षटकार
इथे मात्र कमबॅक करतो निर्धाव चेंडू चेतन ईशान कबड्डीशी संपर्क साधतो संख्या 37 वरती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा बाजलकरवरती अतिशय सुंदर फलंदाजी अभिषेक खडके यांच्या माध्यमातून तुषार आणि दीपक मुरगुडे यांच्या माध्यमातून बघायला मिळाली तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू बघूया तुषार इथे मात्र राईट चेंडू आणखी एक अतिरिक्त बॅट धावसंख्या 38 वरती इथे मात्र चेंडू भिरकवून देत आहे चेंडू जातो सीमा रेषेबाहेर षटकार इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू दिरकावून देतोय चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे मात्र फलंदाजी बघायला मिळते होमसाई खडकी या संघाच्या माध्यमातून तिसऱ्यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो बघायला मिळतो बघूया आता षटकार हॅट्रिक इथे प्रदान करतोय का तुषार आणि इथे कमबॅक करतोय गोलंदाज निर्धाव चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी दोन षटकार खाल्ल्यानंतर मात्र इथे कमबॅक करताना दिसतो
धावा कुठून काढल्यात ऑफ साईड फरकीस संघाने अतिशय सुंदर फलंदाजी इथे मात्र एक सुद्धा गडी बाद झालेला नाहीये ऑफ साईड फरकीस संघाचा सलामीला आलेला दोन्ही फलंदाज उभ्या पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण फक्त एकच धावा समाधान मानावं लागेल यशस्वी होणार नाही दीपक आणि तो निर्भय खेळाडू सांगता येते एकाच्या माध्यमातून चेंडू बाकी असेल तिसऱ्या षटकातील धावसंख्या जाऊन पोहोचले एक्कावन्न वरती इथे मात्र फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली बघूया आणि अतिशय सुंदर असा जेल आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडताना गोलंदाजी इथे मात्र दीपकच्या खेळीचा अंत होतोय आणि इथे फक्त एकच धावामध्ये समाधान मानावं लागेल त्याच्यात भेटत नाही ना आउटपुट नाही भेटत सगळा चेक केलाय म्हणून इनपुट मधनं दिले तर त्याचा धावसंख्या दोन पोचते 52 वरती त्याचा आवाज कमी झाला त्याचा खरखर आवाज येतो गोलंदाजी मार्क वरती केशव स्ट्राईक ला असेल आता मात्र कल्पेश खडकी संघाकडून बघूया डावखुरा आताचा फलंदाज कल्पेश काय करतोय आपल्या संघासाठी इथे मात्र कल्पेशच्या खेळीचा अंत होतोय अतिशय सुंदर गोलंदाजी
पुढील फलंदाज जातो अनंत निर्गुडा. इथे आता धावसंख्या स्थिर आहे 52 वरती. पुढील चेंडू केशवचा बघूया अनंत निर्गुडासाठी. इथे मात्र पुढचा चेंडू होता, इथे तो टोळत आला नाही आणि ट्रिपल अचीत होता अनंत निर्गुडा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केशव यांच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि गेल्या पावली परत घरी आला तो अनंत निर्गुडा. संघाचे फलंदाज शेवटचा चेंडू असेल. इथे लेग साईडच्या दिशेने फेरकावून देत आहे. शेवटच्या चेंडू मध्ये वरती येत आहे सोनी वाघुला यांच्या बॅट मध्ये धणधणीत षटकार.
पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवून हरवलं. हरेकची आपल्याला सावरी दिली आहे. पहिल्या चेंडू मध्ये षटकार दाखवतोय. बघूया पुढील चेंडू. इथे पंच सांगतील चोर चेंडू आणि एक अतिरिक्त धाव धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. आणखी एक शेअर चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव, धावसंख्या वाढते धावफलकावरती 8 धावांवरती. इथे मात्र कुठे चांगली गोलंदाजी करायला लागेल खडकी संघाला. पुन्हा एकदा शॉर्टफुट चेंडू, ऑफसाइडच्या दिशेने तोडलेला चेंडू, अतिशय सुंदर फटका, चेंडू जातो सीमारेषा बाहेर, वन बाउंड चौकार. अतिशय सुंदर फटके वर्गी पार्थिका षटकामध्ये बघायला मिळाली. पहिला चेंडू षटकार, नंतर दोन वाईट चेंडू बघायला मिळाले, नंतर एक चौकार हरिशनच्या बॅट मध्ये. पंचास सांगते आणखी एक शेअर चढू, आणखी एक अतिरिक्त धाव. इथे मात्र कुठेतरी गोलंदाजीची लाईन आणि लेंथ चुकते दुर्गुडा साहेबांची. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, इथे मात्र कुठेतरी फायदा घेता आलेला नाही हरेशला. स्लो रोल पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव खेळतो, इथे कमबॅक करतो गोलंदाज खडकी संघाकडून. धावसंख्या स्थिरावतो 13 वरती. 3 चेंडू तो समाप्तीनंतर अतिशय सुंदर असं आयोजन भाषणी संघाकडून. पुन्हा एकदा फटका एक साडच्या दिशेने मारलेला, आणखी एक चेंडू होता सी मारेशा बाहेर षटकार. इथे गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय हरेश. दोन षटकार आहेत चौकार. पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने सुंदर असा फटका, चेंडू जातो सीमारेषेबाहेर षटकार. अतिशय सुंदर अशी सुरुवात, जसं आव्हान होतं तशी सुरुवात झालेली आहे. बोरली सांगते अजून एक चेंडू बाकी असेल पहिल्या षटकातील. इथे मात्र महागडे षटक फेकलं जात आहे दुर्गुळे साहेबांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा षटक चेंडू, चेंडू बिरकवून देतो, चेंडू जातो सीमारेषेबाहेर, एवढा क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
प्रत्यक्ष प्रवीणांच्या माध्यमातून आणि दोन धावांवरती समाधान मानावा लागेल आणि घेतला दर्शनच्या धावून पोहोचतो 33 वरती स्पर्श झालेला नाही निर्दोष चेंडू अनंत यांच्या माध्यमातून कम बॅक करतो आपल्या संघासाठी अनंत पुढील चेंडू सुंदर असा ब्लॉक होता चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तो स्पष्टय चेंडू जातो सीमारेषेबाहेर चौकार हरीश मात्र स्ट्राइक वरती आलेला आहे धावसंख्या धावून पोहोचते 38 वरती इथे फुलटा चेंडू आणि चेंडूला टोळून दिला लेग साईडच्या दिशेने आणि त्या बोर्डांच्या बॅट मधून येणारा ब्रँडेड षटकार कि कोणीही सामना जिंकू शकतो शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल आता बोरिवली संघाला झोपला
बारा चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. भानुदास निर्गुणा बघूया. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. पहिला चेंडू इथे मात्र सुंदर चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. इथे आता समीकरण बदलते. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. असेच निर्धाव चेंडू टाकायला लागतील वारंवार भानुदास यांना. पुढील चेंडू भानुदास यांचा. पुन्हा एकदा स्वयं चेंडू. इथे मात्र चेंडू जात आहे सीमारेषा बाहेर. हरेश यांच्या बॅट मधून येणारा खणखणीत षटकार. इथे समीकरण आता बदली होते. आता इथे फक्त 9 धावांची गरज असेल बोरिवलीज संघाला. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय सुंदर असा चेंडू लेगसाईडच्या दिशेने बघले. चेंडू एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा मानस नाही रचणार. इथे मात्र एकच धावाचे समाधान मानावं लागेल हरीशला. धाव संख्या धावून पोहोचते 52 वरती. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. इथे मात्र चेंडू फिरकावून देत आहे. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. आणि ते बोरियांच्या बॅट मध्ये येणारा षटकार. पंचाचा निर्णय सर चेंडू एक अतिरिक्त धाव. इथे सामना आता बरोबरी सुटलेला आहे. इथे फक्त एक धावांची गरज बाकी. सामना इथे बोरिवली संघ आपल्या बाजूने. पुन्हा गरेवाचा अटन. चेंडू मिरकावून देतो. चेंडू येतो सीमारेषा बाहेर. आणि बोरिवलीच्या बॅट मधून येणारा हा विजयी षटकार. Yeah.